नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम छान आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आले आहे। टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। छोट्यांपासून मोठ्यांना ही सर्वांनाच ही रेसिपी आवडेल अशी खूप छान अशी ही डिश आहे। चला तर आपण मटारची कचोरी कशी करायची ती बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे तेलाचे मोहन आणि चवीनुसार मीठ टाकून मी हे चपातीप्रमाणे पीठ मळून घेतले आहे। अगदी सेम चपातीसारखेच पीठ मळून घ्यायचे। त्यानंतर मी थोडेसे मटार उकडवून ते मिक्सरमधनं बारीक करून घेत आहे। हे बघा, एकदम पूर्ण लीन अशी पेस्ट नाही करायची आपल्याला। त्यानंतर बटाटे उकडवून घेतले आहेत, खूप गरम आहेत, थोड्या वेळाने मी सोलून घेते। हे बघा, बटाटे सोलून घेतले आहेत आणि ते एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत। त्याचमध्ये आपण जे वाटून घेतले मगाशी मटार, ते मटाराची पेस्ट ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। आपल्याला हे खूप बारीक असं नाही करायचं आहे, जस्ट ताताखाली आपल्या बटाटा आणि मटार येईल ह्याप्रमाणे आपण हे स्मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत, अर्धा चमचा हळद पावडर, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, तसेच गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकला आहे। सेंधा नमक टाकले आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। खूप जास्त स्मॅश नाही करायचं, सर्व मसाले आपल्या मिश्रणाला छान असे लागतील अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, मी हे सर्व छान असे मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता खूप बारीक मी मिक्स नाही केलं आहे। आणि ह्याचे हे बघा, तुम्ही बघू शकता सहज असे गोळे बनत आहेत। आपण हे कचोरीमध्ये टाकण्यासाठी ह्याचे सर्व असे गोळे बनवून घेऊया। तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही छोटे मोठे गोळे बनवून घेऊ शकता। हे बघा, आपले हे गोळे बनवून तयार आहेत। आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आपण खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही बांधायचं आहे, मीडियम चपातीपेक्षा थोडंसं घट्ट बांधून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मोदकासाठी ज्याप्रमाणे पारी बनवून घेतो त्याप्रमाणे अशी पारी हाताने बनवून घ्यायची आहे। तुम्हाला जर अशी जमत नसेल तर तुम्ही लाटून बनवली तरी देखील चालेल। लाटून पुरीप्रमाणे थोडीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये ही हा असा गोळा भरून घ्यायचा आहे बघा। आणि ही हातावरती अगदी सहज अशी बनते, ह्याच्यासाठी आपल्याला पोळपाट लाटण्याची गरज नाही लागत। हे बघा, तुम्हाला मी ज्यांना पारी बनवता येत नाही त्यांच्यासाठी लाटून दाखवते। ही छोटीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये गोळा टाकून हे सर्व छान असा बंद करून घ्यायचा। आणि पुरीचं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही अशी पुरी आपण बंद करून घ्यायची आहे। आणि हाताने ह्याप्रमाणे दाबून घ्यायची आणि थोडीशी हे बघा अगदी अलगद अशी लाटून घ्यायची। आणि अशा प्रकारे आपल्या ह्या कचोऱ्या बनून तयार आहेत। मी सर्व अशा कचोऱ्या बनवून घेते आणि त्यानंतर आपलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ह्या कचोऱ्या छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता। मी थोडं कमी तेल टाकून ह्या शॅलो फ्राय करून घेत आहे। आणि बघा, आपल्या कचोऱ्या खूपच छान अशा कलरसुद्धा खूप छान आला आणि खूप क्रिस्पी अशा लागतात, खूप छान अशा बनतात, खुसखुशीत अशा बनतात। आपण यामध्ये तेलाचं सारण टाकल्यामुळे त्या खूप छान अशा तोंडामध्ये टाकल्याबरोबर वितळतात, असे छान अशा त्याच्या कचोऱ्या तयार होतात। मुलांच्या छोट्या भुकेसाठी, सकाळच्या नाश्त्यामध्ये, संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये, टिफिनला देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।